नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन शेळके, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 जुलै 2019 या तलहटी एक्झाममध्ये विचारलेल्या इंग्रजी प्रश्नांचं स्पष्टीकरण अतिशय सोप्या भाषेमध्ये अभ्यासणार आहोत. हे प्रश्न स्मरणावर आधारित आहेत, तरी देखील आपण त्याची ॲक्युरसी जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील व्हिडिओ आपल्याला समजतील. सुरुवात करूया 17 जुलै रोजी तलाटी एक्झामला विचारलेल्या इंग्रजीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. तर पहिला प्रश्न असा विचारला होता, कन्वर्ट द फॉलोइंग सिंपल सेंटेन्स इंटू अ कंपाऊंड सेंटेन्स. हा प्रश्न पहिल्या दिवसापासून विचारला जात आहे. सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्सवरती 100% प्रश्न येतो. प्रश्न आहे, इन स्पाईट ऑफ बीइंग अँड रशियन बाय बर्थ ही स्पीक्स हिंदी लाईक हिज मदर टंग. याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं सांगितलेलं आहे, तर याला कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अँड बट ऑरने कंपाऊंड सेंटेन्स बनतं. एवढं जरी माहीत असेल तरी आपल्याला बऱ्याचशा प्रमाणात लगेच उत्तराचा अंदाज येतो. या ठिकाणी बटने वाक्य जोडलेलं पहिला आणि दुसरा पर्याय आहे, तर यामध्ये आपल्याला उत्तर असायला पाहिजे. परंतु दुसऱ्या पर्यायामध्ये इथं दो दिलेला आहे. दो अल्दोचा वापर कॉम्प्लेक्स सेंटेन्स करण्यासाठी होतो, म्हणून आपण हा दुसरा पर्याय घेणार नाही आहेत. आणि या तिसऱ्या पर्यायामध्ये सिंपलसारखी रचना आहे, परंतु ते देखील चुकीचं आहे. म्हणून यातला करेक्ट पर्याय आहे, ही इज रशियन बाय बर्थ बट ही स्पीक्स हिंदी लाईक हिज मदर टंग. मित्रांनो, आणखी एक छोटीशी गोष्ट लक्षात घेऊया. जेव्हा जेव्हा आपल्याला सिंपल सेंटेन्स इन स्पाईट ऑफने असतं सिंपल सेंटेन्स, त्यावेळेस आपल्याला कंपाऊंड करताना बट असा वापर करावा लागतो, कारण हे विरोधाभास दर्शविणारी वाक्य आहेत आणि त्याला कॉम्प्लेक्स होतं दो अल्दोने. परंतु इथं दो पाहिजे, मध्ये बट वगैरे काही नको. म्हणजे पहा, इन्स्पाईट ऑफ बट आणि दो किंवा अल्दो या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी पडतं. म्हणून याचं उत्तर घेतलं आपण पर्याय क्रमांक ए, ही इज रशियन बाय बर्थ बट ही स्पीक्स हिंदी लाईक हिज मदर टंग. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न हा पहा अतिशय वेगळा प्रश्न आहे, अगोदर विचारला जात नव्हता अशा प्रकारचा. चूज द ऑड ऑर डिफरंट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. हा प्रश्न मी जास्तीत जास्त त्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेला कंटिन्युअस प्रत्येक पेपरला हा प्रश्न येत आहे. या प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की चूज द ऑड ऑर डिफरंट सेंटेन्स. म्हणजे या ठिकाणी काय केलं, चारही पर्याय तुम्हाला दिसायला सारखेच दिसतील. मोठे मोठे वाक्य आहेत, 10-10, 12-12 शब्दांची वाक्य आहेत आणि त्यामध्ये पत्ता किंवा ऑड वेगळ्या प्रकारचं वाक्य आहे. तर यामध्ये कुठेतरी चार पर्यायामध्ये एका ठिकाणी कुठेतरी वेगळं आहे, ते वेगळं आपल्याला ओळखायचं, म्हणजे वेगळा घटक ओळखायचा सारखा प्रश्न हा आहे. तर यामध्ये एवढे शब्द असले की डोळे असे फिरल्यासारखे होतात, लवकर लक्षात येत नाही. तुम्हाला एवढ्या टेन्शनमध्ये देखील अतिशय मन शांत ठेवून हे चारही पर्याय वाचायचे आहेत आणि या ठिकाणी कुठे थोडासा वेगळा भाग दिसतो हे लक्षात घ्यायचं आहे. आता याचं ऑब्झर्वेशन करूया. बेले प्लॅनेट लिव्ज ॲट 223 सेंटर स्ट्रीट वेनस न्यूयॉर्क 10001. तर या ठिकाणी फक्त चारही पर्यायामध्ये या ठिकाणी एल हा कॅपिटल आहे, बाकी ठिकाणी एल हा स्मॉल आहे. इतकी छोटीशी चूक यामध्ये आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही तयारी करायची आणि शांत डोक्याने याचं उत्तर सोडवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे पा, चूज द प्रॉपर पंक्चुएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. यामध्ये पहिल्या दिवसापासून पंक्चुएशनवरती प्रश्न आपल्याला विचारला जात आहे. डायरेक्ट इनडायरेक्टचा वापर करतात, कधी क्वेश्चन टॅग्सचा वापर करतात, या ठिकाणी पहा कसा प्रश्न आहे. तर या ठिकाणी ग्लास इज स्मूथ ब्रिटल अँड ट्रान्सपरंट, यामध्ये आपल्याला योग्य पंक्चुएशन लक्षात घ्यायचे आहेत. तर आता ही यामध्ये चार पर्यायात आपण ऑब्झर्वेशन केलं लक्षात, तरी हे काही क्वेश्चन मार्क हे चुकीचं आहे, म्हणजे चौथा पर्याय नको आहे. त्यानंतर आपल्याला आणखी लक्षात घ्यायचे पहा, ग्लास इज स्मूथ ब्रिटल अँड ट्रान्सपरंट. आता अँडने जोडले नंतर इथे स्वल्पविरामची गरज नाही, म्हणून हा एक पर्याय आपण सोडून देऊया. मग आता आपल्याला राहिलं ग्लास इज स्मूथ. आता या ठिकाणी पहा, जेव्हा आपल्याला वेगवेगळे गुण सांगायचे आहेत ग्लासचे, स्मूथ आहे, ब्रिटल आहे, मग स्वल्पविराम इथून सुरुवात व्हायला पाहिजे. इज नंतर स्वल्पविराम नको, इथे स्वल्पविराम नको, म्हणून हा पर्याय देखील चुकीचा आहे. म्हणून आपला पर्याय आहे 3 नंबर, म्हणजे सी हा पर्याय आपला, ग्लास इज स्मूथ कॉमा ब्रिटल अँड ट्रान्सपरंट नंतर फुलस्टॉप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. यामधील स्पेलिंगचा बरोबरचा शब्द ओळखायचा आहे.
तर या ठिकाणी पहा, मॅजिस्ट्रेट हे स्पेलिंग आहे, मॅजिस्ट्रेट हा वर्ड आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. याचं स्पेलिंग जर तुम्हाला माहिती असेल तर तो अजिबात अवघड जाणार नाहीतर आपल्याला थोडासा अंदाज करावा लागेल. तर मॅजिस्ट्रेटमध्ये लास्टला असं नसतं STRAIGST असं नाही आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. स्ट्रीट पण नाही, मॅजिस्ट्रेट पण नाही. आता तुम्हाला लक्षात आलं MAGI का MAGE असे पहिल्या आणि दुसऱ्या पर्यायामध्ये कन्फ्युजन आहे. तर याच्यामध्ये उत्तर आहे MAGI STRATE, म्हणजेच पहिला पर्याय हे आपलं उत्तर, मॅजिस्ट्रेटचंच करेक्ट स्पेलिंग. पहिल्या परीक्षेपासून कंटिन्युअस करेक्ट स्पेल विचारतो, ग्रामरवर विचारलं होतं, कॉन्सनंटवर विचारलं होतं, या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक्स. ही वॉज मोस्ट सिनियर टीचर व सॉरी द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन ॲडिश चार्ज ॲज प्रिन्सिपल. आता या ठिकाणी पहा, ॲक्च्युअल प्रश्न असा सांगण्यात आला मला, पण लक्षात घेऊया या ठिकाणी पर्यायामध्ये ADD नसणार आहे, पण ठीक आहे चला ॲडिशनल असा आपल्याला शब्द वापरायचा आहे, म्हणजे या ठिकाणी सफिक्स वापरायचा आहे. तर ॲडिशन नको, ॲडिशनल हे बरोबर आहे, ॲडिशनेबल नको. हे वॉज द मोस्ट सिनियर टीचर वॉज गिवन ॲडिशनल चार्ज. ॲडिशनल चार्ज म्हणजे जास्तीचा चार्ज ॲज अ प्रिन्सिपल. म्हणून याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे B. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्यासमोर, चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इंग्लिश इज डॅडॅश लँग्वेज ऑफ डॅडॅश पीपल ऑफ इंग्लंड. पहिल्या दिवसापासून प्रत्येक तलाठी पेपरला 3 ते 4 प्रश्न आर्टिकलवर विचारले जात आहेत. याचे महत्त्व लक्षात घेऊन आपण आर्टिकलवर महत्त्वाचे अतिसंभाव्य प्रश्नांचा एक व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. तुम्ही त्या व्हिडिओचा नक्की फायदा घ्या आणि पेपरला जाण्यापूर्वी त्याला 2-3 वेळा पहा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्नांची आयडिया येईल. तर या ठिकाणी आहे आर्टिकल वापरायला दिलेलं आहे, तर द लँग्वेज असतं आणि द ऑफ द पीपल ऑफ इंग्लंड, म्हणून याचं उत्तर येतं दोन्ही पर्यायामध्ये याचं उत्तर आलं की द. नेक्स्ट या प्रश्नाकडे, पुढचा प्रश्न आहे परत आर्टिकलचा, चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. ही वॉज डॅडॅश ऑनेस्ट मॅन बट डॅडॅश पीपल इन नेबरहूड डीड नॉट लाईक हिम. या ठिकाणी पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे, H हे फसवा प्रश्न आहे. ऑनेस्ट H हे व्यंजन आहे, परंतु त्याचा उच्चार स्वरासारखा होतो. जेव्हा व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा होतो तेव्हा त्याच्यासमोर स्वराचा आर्टिकल म्हणजे ॲन वापरायला पाहिजे. तर मग ॲन ऑनेस्ट हे प्रॉपर आहे. तर ॲन पहिल्या ठिकाणी असलेला आपल्याला एकच पर्याय, म्हणून आपल्याला अतिशय सोपं झालं. ही वॉज ॲन ऑनेस्ट मॅन बट द पीपल इन द नेबरहूड डीड नॉट लाईक हिम. म्हणून याचं उत्तर घेऊया आपण पर्याय क्रमांक C. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. फेल इन डॅडॅश इंग्लिश विच इज डॅडॅश लँग्वेज ऑफ इंग्लिश. आता या ठिकाणी देखील अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येईल. पहा, इंग्लिश या ठिकाणी वापरलेलं आहे, इंग्लिश इज अ नेम ऑफ सब्जेक्ट, विषयाचं नाव आहे. विषयाच्या नावापूर्वी आर्टिकल वापरत नाही असा रूल नो आर्टिकलमध्ये आहे, आर्टिकलमध्ये आहे, तो जर आपल्याला माहीत असेल तर याचं सहज उत्तर देता येईल. फेल इन इंग्लिश म्हणजे इंग्लिश विषयात फेल, सब्जेक्टच्या पूर्वी आर्टिकल नको, पहिल्या ठिकाणी आर्टिकल नको असा एकच पर्याय आहे, म्हणजे फेल इन इंग्लिश विच इज द लँग्वेज ऑफ द इंग्लिश. मग तुम्हाला प्रश्न पडेल इथे कसं काय द इंग्लिश आलं, तर या ठिकाणी पहा, द इंग्लिश जेव्हा इंग्लिशच्या पूर्वी द वापरलं जातं तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ काय होतो, त्या प्रकारचे लोक. म्हणजे इंग्लिशमध्ये फेल झाला, जी भाषा होती कोणाची, इंग्रजांची, द इंग्लिश म्हणजे इंग्रज, अशा पद्धतीने याचं पर्यायचं उत्तर आलं 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चूज द प्रॉपर सफिक्स टू फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. या पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपण मित्रांनो, या प्रश्नामध्ये बिकॉज ऑफ कंटिन्युअस हार्डवर्क ही फील डॅडॅश, आपल्याला वीक याला एक योग्य ते सफिक्स जोडायचं आहे. सफिक्सचा प्रश्न या अगोदर वारंवार विचारला जात आहे, सफिक्स जोडायचं आहे. तर आपण पहिल्या प्रश्न प्रत्येकामध्ये असं पाहतोय की योग्य ते सफिक्स जोडा असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला योग्य सफिक्स आहे बिकॉज ऑफ कंटिन्युअस हार्डवर्क ही फील वीक. आता वीक म्हणजे अशक्तपणा असं सांगायचं आहे, तर अशक्तपणाला शब्द काय, वीकनेस, म्हणून आपण पर्याय घेऊया C. ही फील वीकनेस. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्स. इफ ही वर्क हार्ड ही विल अटेंड सक्सेस. अशा प्रकारचा प्रश्न आहे, इफ ही वर्क हार्ड.
आता या ठिकाणी आपल्याला सेंटेन्सचा प्रकार ओळखायचा आहे. सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स आणि मल्टिपल असा एक चौथा पर्याय दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय की इफ ही वर्क हार्ड अशा प्रकारचा क्लॉज दिलेला आहे. जेव्हा इफने क्लॉज जोडले चालू, इफने क्लॉजची सुरुवात झालेली असते तेव्हा तो कोणता प्रकार असतो, तर सबऑर्डिनेटमधील ॲडव्हर्ब क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉजमधील ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज कशात येतो, सिम्पलमध्ये एकच मेन क्लॉज असतो, कंपाऊंडमध्ये दोन मेन क्लॉज असतात, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स जे असतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स याचं काय असतं, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे हे दिलेलं कोणतं आहे, तर इफ ही वर्स हार्ड हा सबऑर्डिनेट आहे. म्हणजे हे दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. पुढचा प्रश्न आहे, आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली, फाइंड आउट द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. या चार पर्यायापैकी एकच करेक्ट स्पेलिंग आहे, आपल्याला करेक्ट स्पेलिंग ओळखायचं आहे. तर या ठिकाणी पहा, अक्रॉस स्पेलिंग चुकीचं आहे, अक्रॉस चुकलेलं आहे, ॲग्रेशन इथेपर्यंत चुकलेलं आहे, ॲग्रेशन पण चुकलं आहे, डबल जी पाहिजे आणि इथे ई नको आहे, हे जण चुकलेलं आहे, ॲकोमोडेट ॲकोमोडेटमध्ये हे वाय गरजेचं नाही आहे. तर या ठिकाणी परेट स्पेलिंग आहे आपल्याला ॲच्यू ॲच्यू ए सी एच आय ई व्ही ई हे करेक्ट स्पेलिंग आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ॲच्यू. प्रत्येक परीक्षेला करेक्ट स्पेलिंगवरती एक प्रश्न आहे, तो आपल्याला पाहून परीक्षेला जायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याचा प्रश्न त्याचा मार्क्स जाणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे विचारलेला, गिव द मिनिंग ऑफ वन वर्ड क्रीव. क्रीव या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे वन वर्ड, वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती प्रश्न आहे क्रीव. क्रीव याचा आपल्याला सांगायचा आहे, क्रीव म्हणजे आपल्याला मराठी अर्थ आहे त्याचा विमान किंवा बोटीतील सेवक. तर यामध्ये असा कोणता पर्याय आहे की तर अ ग्रुप ऑफ पीपल हू वर्क ऑन अँड ऑपरेट अ शिप ऑफ एअरक्राफ्ट, याला म्हणायचं क्रीव. फॅमिली मेंबर्सला नाही म्हणायचं, व्हिजिट प्लॅनेट्सला ॲस्ट्रॉनॉट म्हणायचं आहे, त्यानंतर ग्रुप ऑफ जे जे ज्युरी किंवा अशा पद्धतीने होईल, तर आपलं उत्तर आहे बी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येईल. आपला व्हिडिओ ऐकला आवडला असेल तुम्हाला, तर ते काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच यापेक्षा चांगले व्हिडिओ घेऊन येऊया, तोपर्यंत हॅव अ नाईस डे.